झी 24 तास एक पाऊल पुढे। भंडाऱ्यामधल्या मुरमाडीतील 3 सख्ख्या बहिणींच्या मारेकऱ्यांचा पोलिसांना अजूनही शोध लागलेला नाही। पोलिसांनी मारेकऱ्यांना शोधून काढण्यासाठी मुरमाडी गावात तक्रार पेट्या लावल्यात। या पेट्यांच्या माध्यमातून आरोपींची माहिती लोकांनी द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय। पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्याला 1,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। हत्याकांडाच्या तपासणीसाठी पोलिसांकडून प्रत्येक शक्यता तपासून पाहिली जाते, पण पोलिसांच्या हाती ठोस असं काहीही लागलेलं नाहीये। आता पोलिसांनी माहिती पेट्यांचा आधार घेतलाय। पोलिसांची ही शक्कल तरी काम करते का, या बाबतीत उत्सुकता आहे। पेट्या लावण्याचा मागे उद्देश हाच आहे की जेणेकरून कोणती तरी माहिती उपलब्ध करून त्या माहिती देतील, या संबंधाने त्यांनी ते पेट्या लावलेल्या आहेत। ज्याप्रमाणे पोलीस लोक तपास करतात त्याप्रमाणे गावातली सुद्धा अशी 20-30 लोकांची टीम आम्ही त्या गोष्टीचा तपास करून मिळालेली माहिती ही पोलीस स्टेशनला देत आहोत। म्हणजे एवढा आमचा सहकार्य गावकऱ्यांकडून होत आहे। आम्ही 3-4 तक्रार आहे की या पेटीमध्ये टाकून सांगतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।